राधिकाताईंना आज हे यश प्राप्त झालं आहे ते त्यांच्या नवऱ्याच्या सपोर्टमुळे, तेव्हा आपण त्यांनाच विनंती करू, त्यांच्या यजमानांच्या हस्ते राधिकाताई आज तो पुरस्कार स्वीकार करतील. बरोबर गुरुनाथ सुभेदार प्लीज द्या. सोसायटीतर्फे विजेत्याला 50,000 चेक. आता मी राधिकाताईंना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. काय बोलू, सगळ्यांचे आभार. मी फक्त एकच सांगित का, कोणत्याही बाईनं स्वतःला कमी समजू नये. बाई मध्ये खूपच ताकद राहते आणि बाईनं ठरवलं ना तर ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू शकते. तिचं घर तिची ऊर्जा असते, ती अशुभला दूर सारून घरात सुख आणि समृद्धी आणू शकते. मी इतकंच सांगू, प्रत्येकानं गृहिणीला मान द्यायला हवा. राधिकाताईंच्या या अतिशय सुंदर शब्दांनी या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आहात तू सुंदर आहे, पण माझ्याकडे माझ्या नवऱ्याचं नाव आहे राधिका गुरुनाथ सुभेदार. त्यांच्या नावचं मंगळसूत्र घालते आणि तू किती मनात आणलं तरी तू मला माझ्या घरातनं यांच्या मनातून कधीच घालवू शकत नाहीस. इथे 4 चौकात नको ना. तू आज चल बरं, आपण आज जाऊन बोलू. कळतंय काय नाही काय होणार आहे ते, मग खरंच जावं लागलं तर उद्या काय. ए शनिया, आज जा घरात, पण तुला उद्या इथं जावं लागणार. आज घे पाहुणचा, पण उद्याला इथून बॅग भरून चाललं जायचं. बरोबर, समजून राहिलं ना तुला? यू ए यू घेऊ करू नको बाई. तू पैज लावली आणि पैज हारली आहेस, मग आता ठरल्याप्रमाणे तुला घरातनं बाहेर जावं लागेल. तुला काय वाटलं, दुसऱ्याच्या नवऱ्याला जाळ्यात अडकवून तू घुस लावशील आणि त्यांच्या घरात घुसशील, आपलं सगळं आयुष्य सोपं होऊन जाईल. गर्लफ्रेंड बनणं सोपं राहते ग, पण बायको बनणं खूप अवघड असते. अशी दुसऱ्याची जागा हिसकावून घेशील, बळकावशील तर कसं होईल. म्हणून माणसानं स्वतःची जागा निर्माण करायची असते, ओळख निर्माण करायची असते.
जे ते करत नाहीत त्यांची ही अशी हालत होती. ठीक आहे बस झाला आता चला आज. पुन्हा एकदा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ए राधिका, एक साधी सरळ स्त्री तिने जर मनात आणलं ना तर ती काका करू शकते. तू दाखवून दिलंस बाई. आई दुसरा पर्यायच नव्हता ना मला माझ्या घरासाठी माझ्या संसारासाठी हे सगळं करायलाच लागणार होत. आणि ते मी केलं. नुसतं केलंच नाहीस तर मोठ्या हिंमतीनं केलं. वा वा, मला निघून जाईल उद्या. मला गेली बाई, मी तर सारखी देवापुढे हात जोडत होते. बापा देवा, माझी राधिका जिंकू दे, माझी राधिका जिंकू दे, तिचं सुख तिचं पती परत मिळू दे. चालू आता आम्ही पण नागपूरला वापस जायला मुक्त. काऊ नाही राहून जा ना अजून थोडे दिवस. हो ना, तिथले लोक मला राहू देतील का इथं? माझ्या पान हलत नाही त्या इथं. हा तर तू थोडे दिवस संकटात होतीस म्हणून निघून दिलं त्यांनी. पण आता जायला पाहिजे ना बापा. खाऊन आई खाऊन घेऊन काही नाही. त्या सासऱ्यांनी तर बोलायला सोयच ठेवली नाही. अगं त्याईने मी आता फोन केला होता ना ही आनंदाची बातमी सांगायला. म्हटलं शनया हरली, राधिका जिंकली. आई बाई एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, सांगतो सोय नाही. दुसऱ्या हातातच सुटले पाय. मग मला म्हणतात कसे, मला म्हणतात आता येऊन जा वापस नागपूर. उद्या सकाळच्याच फ्लाईटचं तिकीट पाठवून देतो, मेल करतो मी. आठवलंही असेल त्यांनी. हो का? काय बाई, आता उद्या आमची राधिका तिच्या हक्काच्या घरी येणार. मग मी का कराव, मी पण जाईन माझ्या हक्काच्या घरी नागपुरात. आई पण बरोबर आहे बाबांचं. जेव्हा मन जोडली राहतात ना तेव्हा थोडासाही दुरावा सहन होत नाही. आता जा तुम्ही पण दोघांनी लवकर वापस या. 100%. येऊ येऊ येऊ, सामान राहायचं बरं का. हो नमस्कार करते आई. बस ना ना ना, मला पण आवरावर करायची. चल निघ. मला वाटलंच होतं तू आली अशी. थांब थांब थांब, लगेच आत येऊ नकोस, दृष्ट करते आधी. दृष्ट का? अग एवढी मोठी स्पर्धा जिंकून आली आहेस, तुझ्या विरुद्ध माणसं काही कमी आहेत का? कोणाची तरी नजर लागलीच असेल. पिडा पिडा टळो, झाड पाल्याची, आल्या गेल्याची, भूता खेताची कोणाचीही नजर लागू नको. ये आता या. बच्चा पण आता मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही या स्पर्धेत भाग घ्यायचा अट्टास नको करूस. आता तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला की नाही तुला. अगं नाही नाही बस तू, मी काही तुला दोष नाही देते बच्चा. दोष ना माझ्या नशिबाचाच आहे. एक गोष्ट धडघडत नाहीये माझ्या मनाप्रमाणे. आता तू इथून गेल्यानंतर माझं कसं होईल मला विचारही नाही करताय. ते कसा जगेन मी? हा सोपं आहे का? गाणं संपलं असेल ते काम होतं गुरु तुझ्याकडे. ते बाबांनी माझं नागपूरचं तिकीट पाठवलेलं आहे. हा ते कम्प्युटर मधून प्रिंट आउट काढून उद्या जायला लागेल मला नागपूरला. बोल तू, बोल तू, हळू बोल, मला सगळं ऐकू येते. आधी यासाठी नाही गेले मी कारण माझ्या सोन्यासारख्या सुनेला बाहेर काढून हे माझं पोटत बियासोबत राहत होत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता माझी सून तिच्या हक्काच्या घरी येणार आणि तू या घराबाहेर कुठे वाटेल तिकडे जा. आमच्या डोक्याला ताप नको बाई. नाही जायचं.
तुम्हाला खूप आनंद होत असेल हे सगळं ऐकून मला घराबाहेर काढून. तुल नव्हता झाला का राधिकेला घराबाहेर काढून? हो तू तर तिच्याच घरातून तिला घराबाहेर काढलं. हे घर तिचे तुया नाही समजलं? आई बास ना आता जाऊ दे ना पुळका ना. मी मूक ठेवलं का तुझ्यावरती ना मारू दे. जा ते कॉम्प्युटर मधून प्रिंट काढून घेऊन येताना जाऊ दे मला. आणि हिला हिला बाहेर पडायची कळ का कायमची पुन्हा दिसायला नको. शांत थांब मला जरा विचार करू दे. आपण जाऊन राहिलो ना कुठे आपल्या घरी तुझ्या बाबांकडे. ती बॅड आंटी गेली. अथर्व असं बॅड आंटी म्हणू नये रे. ती तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. तिचं नाव आहे शन्या. शन्या आंटी म्हणावं. ओके शन्या आंटी. पण ती का दादा ती स्पर्धा हारली ना आमचं ठरलं. ती स्पर्धा हारली तर ती आपलं घर सोडून निघून जाण. आणि कोण जिंकलं? आई. अथर्व आता आपण आपल्या घरी वापस जाऊन राहिलो. मग तू तुझ्या खोलीत खेळू शकशील अभ्यास करू शकशील. मी तुझ्यासाठी छान छान पदार्थ बनवून देईन. मुख्य म्हणजे आपले बाबा रागवलेत ना आपल्यावर त्यांचा राग दूर करायची एक संधी आपल्याला मिळेल. सगळं नीट होईल परत. वा भारती काय आज जेवण बनवलं होतं म्हणजे दोन घात जास्तच गेले मला. माझ्या स्वयंपाकाचं काही नाही. राधिका जिंकली ना त्या आनंदात चार घास जास्त खाल्ले तुम्ही. जिंकली भाजी. आणि आता स्वतःच्या घरी परतही जाईल ती. खरंच स्वतःचा शब्द खरा करून दाखवला राधिकाने. शेवटी लेख कोणाचे हार मानायची नाही हे मी तिला आधीच सांगितलं होत. शून्य उद्या इथे नसेल. राधिकाला ग्रहण लागलं होत सुटलं हो ना. किती सहन करावं लागलं नाही शन्यापाई. खरं सांगू तुला भारती उद्या ती तिच्या घरी जाईल आणि हे सगळं घर रिकाम होईल. एवढे दिवस शेजारी राहत होती मग घरात आली खूप जीव लावा लागत घराला. उद्या ती तिच्या सासरी जाणार म्हटल्यानंतर काय सुचत नाही ग मला. एकदा असं वाटत भारती छान होणार आता सगळं पण कुठेतरी रुखरुक पण लागून राहते की बरं होईल ना तिच. अहो तुम्ही असं माझ्यासारखं काय बोलायला लागलाय. होईल एकदा राधिकाने घराचा ताबा घेतला ना की सगळं व्यवस्थित होईल. बघा गुरुनाथलाही चांगलं वटणीवर आणेल ती. तसंच होऊ दे ग बाई तेच व्हायला हवं. आणि शून्याचं भूत आता एकदाच उतरू दे डोक्यातनं तिच्या. राधिका आहे ना भूत उतरवायला. पण खरं सांगू का उद्यापासून मला फार कंटाळा येणार आहे. म्हणजे सारखी राधिका अवतीभोवती असायची त्याची सवय झाली ना खरंच कंटाळा येईल. काय शेवटी जगण्याचे नियम आहेत ग. आयुष्यभर कोणी कोणाला पुरत नाही त्याच्यात एवढं समाधान मात्र आहे की राधिका सतत डोळ्यासमोर राहील. खरंय पंकज मी आज खूप खुश आहे. आईस्क्रीम खायला जाऊया. अरे वा आज एकदम आईस्क्रीम वगैरे चालेल. मी काय म्हणतो आपण सगळेच जाऊयात ना. आय मीन अथर्वालाही बरं वाटेल. पंकज मी फक्त आपल्या दोघांबद्दल म्हणत होते रे. का दोघच का? कारण राधिका फायनली उद्या आपल्या घरातनं जाते. आता हे घर पुन्हा एकदा माझं होईल. स्वतःच घर असल्यासारखं राहत होती रे इकडे. यार समिधा असं का म्हणतेस तू?
आणि मला एक सांग, राधिका ताईने तुझं काय नुकसान केलंय गं? एवढं मला परत परत त्याच त्याच विषयावरती चर्चा नकोय. अँड यू नो दॅट मला खरं तर ना ती या सोसायटीतच जायला हवी होती आणि म्हणून फक्त मी त्या शनायाला सपोर्ट केला. एनिवे पण उद्या राधिका या घरातनं बाहेर जाते. काय ना, राधिका ताई जरी या घरातून गेली ना तर ती लोकांच्या मनातून नाही जाऊ शकत, कळलं? आणि काय ग, तिची वाट लागावी, तिचं नुकसान व्हावं म्हणून तू काही कमी प्रयत्न केलेस, सांग ना. मी काय केलंय पंकज? प्लीज नाना नानींसारखं मला बोलू नकोस हा तू. हे बघ, मी जे खरंय ना तेच बोलतोय. अगं तू तू तिची लोणची खराब केलीस. शिट यार समीधा, आय मीन आणि दॅट टू त्या शनायाला मदतीला घेऊ. आय नेव्हर एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू समीधा. ते काही असू दे, तिचं ना सतत कौतुक होत असतं आपल्या घरात. तिच्याबद्दलचा ना राग आहे माझ्या मनात, तो नाही जात माझ्या मनात. अरे मग काय असं नुकसान करायचं का? हे बघ, आपण एखाद्याला मदत नाही करत ना तर ऍटलिस्ट त्याला धीर तरी देऊ शकतो ना आपण, की हे असं नुकसान करायचं? अगं नशीब समज राधिका ताईनी याचा काही इश्यू नाही केला, दुसरं कुणी असतं ना तुला सोडलं नसतं, कळलं? तुमच्या सगळ्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. राधिका एकटी बरोबर, तिचं कधीच काही चुकत नाही, बाकी सगळी दुनिया चुकते. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये समीधा, तू आहे ना तशीच आहे, कळलं? आय मीन जस्ट लुक ॲट यू. आधी ना चांगलं वागायला शिक आणि मग लोकांकडून कौतुक एक्सपेक्ट कर, कळलं? गच हो. आणि जर ह्या कारणासाठी तुला आईस्क्रीम खायला जायचं असेल ना तर तू एकटी जा, मी नाही येणार. आई हाती आहे ना. हा बरं राधिका, रोख ना. मग मला तर काही कळूनच नाही राहिलो, का करू काही समजत नाहीये. का झालं? अगं विमानाची वेळ होऊन राहिली ना आणि हे महाशय अजून लोळत पडलाय. म्हणजे विमानतळावर 2-3 तास अगोदरच जावं लागते का? नाही त्यात मी एकटीच जाणार नागपूरला, मस्त काही कळत नाही काय करावं. आई थांबा, आता मीच जाऊन यांची झोपड होते. तू का करशील जाऊन, त्याला उठवशील, तो आंघोळ, या सगळ्या गडबडीमध्ये विमान म्हणून जाईल. थांबा आई, मी येते तुमच्या बरोबर. एक मिनिट, यांना एअरपोर्टला जायचंय का? हो ना. चला, माझं ऑफिस सांताक्रूजलाच आहे, मी सोडतो तुम्हाला एअरपोर्टला जाता जाता. खरं का? अगं खरंच मी सोडतो त्यांना जाता जाता. थँक्यू, म्हणजे खूपच बरं होऊन जाईल. अगं थँक्यू काय त्यात राधिका ताई. बर चला काकू, तुम्हाला आधी एअरपोर्टला सोडतो आणि तसंच ऑफिसला जाईल, ठीक आहे? नाना नानींना जा. नाही नाना नानी जेवढ्यात गेलेत साखर ठेवायला. बर बर, अथर्वा आहे ना आतमध्ये? मी बोलत होत. अथर्वा आजी चालली बघ. अथर्वा ये. आलं ग म्हणजे बोलते. आलो 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 आलो. आजी तू कुठे दादा? मी चालली आपल्या घरी नागपूरला. चालते का तू? अरे बुडली तर आपण दोरीनं खेचून वर काढू. आजीला नमस्कार कर. अग राहू दे ग माय, राहू दे. अथर्व हे गे बाळा, गे गे. आई अहो कशाला? राहू दे ना, नातवाला देऊन आली, तुला देऊन आली का? हे पाय, आईला बिलकुल त्रास द्यायचा नाही बरं, शाळ्या मुलासारखं वागायचं. चल निघते. आई नमस्कार करते. अगं राहू दे ग माय, राहू दे. खूप मोठी हो, खूप मोठी हो, माझा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर. आता काही काळजी करू नको, सगळं चांगलं ठीक होत आहे. पाय तो वर बसलाय ना, खऱ्या खोट्याचा हिशेब ठेवणारा सगळं पाहून राहिलाय. आणि हे पाय काही लागलं तर संकोच बाळगायचा नाही, मला फोन करायचा बरं. हो ना आई, तुम्हालाच तर फोन करणार ना. मला तुझा खूप अभिमान वाटून राहिलाय राधिका, तू हे जे काही केलंयस ना मोठ्या हिमतीनं केलंय बरं. अनेक स्त्रियांना असं वाटत असते आपलं अस्तित्वाचं टिकून राहावं, आपलं नाव व्हावं, पण बिचारा सगळ्यांच्या इच्छा मनातच विरून जातात पाय, कृतीत येत नाही. आता परिस्थितीमुळे तुला हे सगळं करणं भाग पडलं, सगळ्याला सामोरी गेलीस हो आणि जिंकलीच पाय. खरंच तुझ्यामुळे अनेक स्त्रियांना प्रोत्साहन मिळणार आहे, त्यांच्या इच्छा कृतीत येणार, प्रयत्न तर करतील का नाही तुझ्यामुळं. माणूस स्वतःच आयुष्य एक वेळ घडवू शकतो, पण माणूस सेवाच मोठा होतो ज्यावेळेला तो आपल्या कृतीतून आपल्या कर्तृत्वानं दुसऱ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
जे तू केलंस. नाही किती कौतुक कराल. आता जा फ्लाईटची वेळ होऊन राहिली ना. हा नीट जावं फोन करा पोहोचल्यावरती. जाऊ नका. मी येते ना खाली सोडायला. बाई तू इकडे जा. चाल तब्येतीची काळजी घ्या.